केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकीचं आयोजन त्यावेळी ते बोलत होते राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद आदिवासी जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करणं अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली राज्यासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याबाबत विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला असून या आयोगाच्या अधिनियमाचा मसुदा आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून तयार करून आला आहे आज झालेल्या या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आदिवासी क्षेत्रात होणाऱ्या कामांची गुणवत्ता दर्जेदार असली पाहिजे रस्ते आश्रमशाळा वसतिगृह यांची कामं दर्जेदार होण्यासाठी यंत्रणेनं प्रयत्न करावेत त्यासाठी त्या, त्या भागातील खासदार आमदार यांनी समनियंत्रण करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं